तुझ्या स्वतःच्या मुलाला तुझ्या बरोबर पाठवायला त्या मोलकरणीने नकार दिला. ते कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं ते महत्वाचं नाही, असं झालं की नाही ते सांग. माझ्या बिट्टूवर राग काढण्यापेक्षा ना या अपमानाचा बदला घे. तुम्ही ताईला जाब विचारणार आहात? अरे त्या जाब कसला विचारायचा? नको विचारायला. आधीच एकतर घराबाहेर राहते, त्यात हे क्षेत्र का? हे क्षेत्र काय वाईट आहे? तुमचं ना हे नेहमीच आहे, काय बोलायचं असतं ते आधीच ठरवून ठेवायचं, सगळे मुद्दे मनात घुळून ठेवायचे आणि मग मला निरुत्तर करायला मोकळे. आता आमच्या चिरंजीवांचं बघा ना, चांगला 6 फूट उंच आहे, रंग गोरा, सडपातळ, चांगली नोकरी, पण बाशिंग जड ना, त्याला कोण काय करणार? 200 मुली बघितल्या पण योगच नाही. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे अण्णा. ठीक आहे, आम्ही बंधूशी बोलतो आणि काय ते तुम्हाला कळवतो. बरा करा, उगाच विलंब नको. उद्या खरंच जर मोहिनीचा घटस्फोट झाला ना, तर उगाच हिच्या स्थळाला बट्टा लागाल नको. मुळात 2 मुलीच, त्यातली थोरली घटस्फोटीत. निम्मे लोक नाकं मुरडतील. मी काय म्हणतो सुरेश, तुम्ही खरंच नीट विचार करा. येतो मी. आले गा, आले बिट्टू, आले. पुरणपोळीसाठी डिंक वाजत होते, मला वाटलं पुरणपोळी म्हटल्यावर माझी बिट्टू येईल. बिट्टूडी, तुम्ही पेस्ट कंट्रोल आले का? नाही. मग तुम्ही बागकाम करणारे का? अहो चला मग बागेत जाऊ. अहो मी बागकाम करणार नाही, मी पत्रकार कमळ कुंज दाणी. अहो मी मुलाखती घेतो. अगो बाई, तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलात? मला मुलाखत द्यायला खूप आवडत. थांबा, मी पटकन तयार होऊन येते. का असं करू, तुमच्यासाठी कोकम घालून चहा करून आणू? कोकम घालून चहा? नको नको. त्यापेक्षा मोहिनी खांडेकरांना बोलवता का? मोहिनी खांडेकर, तिचं काय काम आहे इथे? आणि तिने असा काय पराक्रम केलाय की तिची मुलाखत घ्यायला आलात? एक सांगू का, तिची मुलाखत कोणी वाचणार नाही. त्यापेक्षा माझ्या बिट्टूची मुलाखत छापा, सगळे वाचतील आणि तुम्हाला एक नवी ओळख मिळेल पत्रकार म्हणून. थांबा, तुमचं तोडगोड करण्यासाठी लाडू घेऊन येते. लाडू? काय गोंधळ चाललाय सगळा? जीडी सर, नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथे भेटाल असं वाटलं नव्हतं. याचा अर्थ तुम्ही खास आत्याला भेटायला आलात? अरे ते माझी ना मुलाखत घेणार होते खूप वेळा, पण त्यांना वेळच नव्हता. आत्या तू जरा शांत राहशील, मी बोलतो ना यांच्याशी. अरे तू यायच्या आधी मीच बोलत होते ना. हो की नाही रे? हो हो म्हण. हो 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 हो. आता तुम्हीच दार उघडलं म्हणजे तुमच्याशीच बोलणार ना. एक मिनिट, एक मिनिट. म्हणजे तुम्हाला मी भेटण्याची कल्पना नव्हती, आत्यानं दार उघडलं म्हणून तुम्ही तिच्याशी बोलताय? नेमकं तुम्हाला कोणाला भेटायचंय? मी मोहिनी मॅडमला भेटायला आलो. अशा संदर्भात तेच विचारत होते त्याला, असा काय पराक्रम केलाय तिने की हा धापा टाकत मुलाखत द्यायला इथे आलाय? सॉरी, मी तुम्हाला या असा म्हणत नाहीये, कारण उगाच तुमचा वेळ फुकट आहे. का? का घरात नाही आहेत का? नाहीये.
साहजिकच आता घरी थांबायला वेळ कुठे असणार. मी सरांना बोललो होतो की त्या कुठे शूट होत असेल त्यांना विचारा, मी जाईन तिथे. शूट? कोण शूट करते? मोहिनी मॅडम. अहो तुमच्या मिसेस. शूट? कोण शूट करते? मोहिनी मॅडम. अहो तुमच्या मिसेस. तुम्हाला सांगितलं ना? मे बी त्यांना सरप्राईज द्यायचं असेल तुम्हाला. पण कमाल आहे. कमाल कसली? अख्ख्या जगाला माहित आहे मोहिनी मॅडम दोन सिरियल करत आहेत आणि त्या पण लीड रोल मध्ये. आणि तुम्ही एका घरात राहून तुम्हाला माहित नाही? ती इथे राहत नाही. आता मी बोलतोय ना. तू कसला बोलतोयस? तू मूक गिळून गप्प बसलायस. अगं बाई मुगावर ना आठवलं, तू मुगाची खिचडी खाणार आहेस का? नाही पुरणपोळ्याच करणार होते, टिंक भाजत होते पण तो भाजून नाही झालाय. तुम्हाला सांगते चांगला टिंक भाजला ना की पुरणपोळ्या छान होतात. हा सांगते तुम्हाला. काय बोलते? हो आता आज जा आणि तो मुठभर टिंक तोंडात घालून घे आणि मग गप्प बस. ए माझ्यावर कशाला चिडतोयस? आणि तुला पसंद नाही तरी ती मोहिनी टीव्हीवर काम करते म्हणून तिचा राग माझ्यावर काढू नको. हा माझा काही दोष नाही यात. बरोबर. तुमच्यासारखे स्टेजवाले लोक बरेचदा छोट्या पडद्याला कमी लेखतात ना. अहो तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे. हा कमळ कुंज कधी कोणाला रिक्वेस्ट करत नाही पण तुम्हाला करतो. अहो मोहिनी मॅडम सोबत तुम्ही सिरियलमध्ये काम करा, दर्शकांना पण चांगल्या कलाकारांची गरज आहे. आणि मॅडमच्या ओळखीने तुम्हाला भरपूर काम मिळेल. सांगा तुम्ही. जस्ट शट अप. ह्यापेक्षा करण्यासारखे माझ्याकडे अजून चांगली कामं आहेत. आणि तुम्हाला मोहिनीची मुलाखत घ्यायची ना, जा तिला कुठेही शोधा आणि घ्या तिची मुलाखत. अरे बापरे जेडी सर रागवले वाटत. आणि मी केव्हापासून इथे रागावून उभी आहे तर कोणाचं लक्षच नाहीये माझ्याकडे. त्या बाई तुमची मुलाखत घ्यायची आहे ना. तुम्ही माझी मुलाखत घेणार? थांबा मी तयार होऊन येते. थांबा. अहो त्याची काही गरज नाही हो. का मुलाखती बरोबर फोटो नाही छापणार आहे? अहो साधे प्रश्न आहे. अहो मला सांगा मोहिनी मॅडमचं आणि जेडी सरांचं केव्हापासून बिनसलंय? विचारून येऊ का? नाही काय झालंय ती गेल्यावरच मी इकडे आले ना त्यामुळे मला माहित नाहीये. सिरियल मध्ये काम करायचं म्हणून मॅडमनी घर सोडलं का? हा तसच असेल. बरोबर. तुम्ही एक स्त्री म्हणून सांगा एका स्त्रीला तिच्या पतीने करिअर करायसाठी रोखणे कितपत योग्य आहे? विचारून येऊ का? कोणाला विचारणार? मी एक स्त्री आहात ना. या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला आवडत. मी उत्तर द्याल मग. चालले जयदेव. आई तुझ्याकडे आज जरा वेळ आहे का? का ग? नाही एक जण भेटायला येणार होते. असं कोण येणार आहे? माझी परवानगी वगैरे घेतेस? नाही ओळखीचेच आहेत माझ्या. पेशाने वकील आहेत, व्यक्ती म्हणून रसिक आहेत आणि माझ्या गाण्याच्या फॅन आहेत ते. मग माझ्याकडे काय काम त्यांचं? नाही काम त्यांचं नाही आपलं आहे. ताईविषयी बोलतेस का?
हो मी तुला म्हणाले होते ना की मोहिनीने वकिलाचा सल्ला घेतला होता. म्हणजे या बयाने घटस्फोट घ्यायचं ठरवलंच आहे का? अगं नमस्कार मॅडम, तुमचीच वाट बघत होतो. या दनानी मॅडम बसा ना, बसा. घर शोधायला त्रास नाही झाला ना? छे छे, हा माझा नेहमीचा परिसर आहे. तुम्ही मोहिनीचा घटस्फोट करून देणार आहात? अगं आई काय बोलतेस तू? नाही नाही, त्यांना बोलू दे. आपल्या मुलीचा घटस्फोट होईल या भीतीने ते धास्तावले आहेत. त्यांची परिस्थिती मी समजू शकते. तुम्हाला मुलगी आहे? एक सोडून तीन मुली आहेत मला, आणि म्हणूनच आई म्हणून तुमचं दुःख मी समजू शकते. हे बघा, मी तुम्हाला विनंती करते, कसंही करून मोहिनीचा घटस्फोट थांबवा. खरं तर हे काम तुमचं आहे, तुम्ही आई आहात ना तिच्या. अहो माझं कुठे ऐकते ती? चन्ना सांग ना ग, मोहिनी कशी वागते ते हिला चांगलं माहितीये. आई त्या मोहिनीला ओळखतात, ती त्यांची लाडकी आहे. त्या फक्त आज तुला भेटायला आल्यात तुझी मनस्थिती सुधारायला. हो खरंय, आपण बोलूया याबद्दल. तुमच्या एक लक्षात आलंय का, मोहिनीला घटस्फोट नकोय, तिला रोहितला गमावायची भीती वाटते. अहो मग निमूटपणे नवऱ्याच्या घरी जायचं ना. करेक्ट, आई म्हणून मला इथे तुमची मदत लागणार आहे. हो मला एक सांगा, मोहिनी हार मान्य करून नवऱ्याकडे गेली तर तुम्हाला आवडेल का? हट्टाने घर सोडून गेलेली बाई तिची भूमिका स्पष्ट न मांडता परत जेव्हा माघारी जाते तेव्हा तिच्या घरात तिची किंमत शून्य असते. मग काय अर्थ राहील तिच्या जीवनाला? पण मग आता मी काय करू? आधी स्वतः संयम राखा आणि आपल्या मुलीला धीर द्या. आधी स्वतःला पटवून द्या. घटस्फोट ही सहज घडणारी घटना आहे, पण त्याचे परिणाम जीवनावर दूरगामी असतात म्हणून आपण घाबरतो. इथे तसा त्याचा काही संबंध दिसत नाही असं माझ्या लक्षात आलंय. इथे फक्त गैरसमजामुळे ही परिस्थिती निर्माण झालीय. घटस्फोट ही सहज घडणारी घटना आहे, पण त्याचे परिणाम जीवनावर दूरगामी असतात म्हणून आपण घाबरतो. इथे तसा त्याचा काही संबंध दिसत नाही असं माझ्या लक्षात आलंय. इथे फक्त गैरसमजामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि तो गैरसमज दूर करण्याची जबाबदारी तुमची. आणि मोहिनीला घटस्फोटापासून परावृत्त करण्याची जबाबदारी माझी. मोहिनीने मानाने आपल्या नवऱ्याच्या घरी परत जावं एवढीच इच्छा आहे माझी. मी प्रत्येक वेळी वकिलाच्या भूमिकेतून नाही विचार करत. खरंच तुमच्याशी बोलले आणि खूप हलकं वाटलं मला. चन्ना आता ही जबाबदारी तुझी हा. हा अजित सरपोतदार बोला. अभ्यंकर साहेब आज काय काम काढले? अरे तुला जरा भेटायचं होतं.
आणि ही ऑर्डर नाही बरं का, विनंती समज. आता समजायचं झालंस तर तुमची विनंती देखील माझ्यासाठी ऑर्डरच आहे. एवढं मानतोस तुम्हाला? म्हणजे काय, तेवढं तुमचा दरारच आहे. अच्छा, म्हणजे माझा दरारा आणि तुझी प्रशंसा असं दोन्ही तुल्यबळ आहेत काय? आमचं काय हो, आम्ही तोंडाला रंग लावून बसणारी माणसं. अरे हा, असं सूर का लावतोस? अरे रसिक प्रेक्षकांसाठी स्वतःची सुख दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याचं सोंग घेऊन बसणं ही काय साधी सोपी गोष्ट नाही आहे. धन्यवाद. अरे कसं काय चाललंय तुझं नवीन नाटक? ठरतंय हळूहळू पिकअप, या कधीतरी बघायला. हो हो, यायला तर हवंच. नाटक कसं रंगतंय ते बघायला हवं. पण काय रे, नाटक रंगतंय की नाही हे तुला कसं काय कळतं? आम्हाला आतून जाणीव होते. अच्छा. म्हणजे आपल्या जाणीवा जागृत ठेवाव्या लागतात. आणि कसं आहे, आम्हा कलाकारांना ना जाणीव जिवंत ठेवावं लागतं, त्याशिवाय कुठलीही कला सादर होऊ शकत नाही हो. पण मला असं का वाटतंय की तुम्हाला बोलायचं काहीतरी वेगळंच आहे आणि तुम्ही कुठल्या तरी वेगळ्याच विषयावर बोलताय. अरे एका नटाशी नाटकाबद्दल बोलण्यात काय गैर आहे? हा नाही, गैर असं काहीच नाही हो. मग पण सहजही नाही असं का वाटतंय तुला? नाही कसं आहे ना, आम्हा कलाकारांची आंतरिक जाणीव जी असते ना ती खूप तीव्र असते. दिस पॉइंट टू बी नोटेड. अहो, मीच सांगितलेला पॉइंट तुम्ही मलाच काय नोट करायला सांगताय? अजित अगदी सहज बोलतोय पण खरी गोष्ट बोलतोय. कुठलंही नाटक करताना नटानी हे विसरू नये की आपण हे नाटक दुसऱ्यासाठी करतो, आणि जोपर्यंत आपण ते दुसऱ्यासाठी करत असतो तोपर्यंतच ते नाटक असतं. पण जेव्हा एखादा नट शिताफीनं स्वतःसाठी नाटक खेळायला लागतो ना, तेव्हा ते कारस्थान होतं. आणि कारस्थान कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नसेल ना तर तो गुन्हा ठरतो. काय रे, ऐकतोयस ना? तो म्हणजे काय ऐकतोय ना. आता तुम्ही फोन करून ऐकवतो सर तर ऐकणं भागच आहे ना. अरे सॉरी, कंटाळलास की काय? नाही नाही, उत्तर मुख झालोय मी. खरं सांगतोयस? तुमच्याशी काय खोटं बोलायचं? मग तर तुला भेटायलाच हवं. सांग कधी भेटतोयस? या नाटकाला. हा पण प्रयोग आधी नाही, प्रयोग संपल्यानंतर भेटू. ओके ओके. आज तू घरी कसा? अरे मोहिनी सांगत होती बरेच दिवस झाले सुट्टी घेतली नाही, सुट्टी घ्या सुट्टी घ्या. सुट्टी घेतली आज. ती कुठे? अरे बंधूच्या ऍडमिशन साठी गेली. आमची बंधू 12वीत पास झाली. बरं, नुसती पास झाली नाही, चांगल्या मार्कानं पास झाली. तू नाही गेलास? जाणार होतो मी, पण रोहित झोपला ना, बरं नाही वाटलं तिचं झोपण करून जाणं. आता उठला की जाऊ त्यांच्याकडे जेवायला. वा, जस्ट सेलिब्रेट. हा हा, बरं मी काय म्हणतोय बोल ना. नाबर सरांचा फोन होता. अरे हो, तुझा मिस कॉल होता माझ्या मोबाईलवरती. सकाळपासून मी आठवतो कोणाला तरी फोन करायचा. बरं झालं आठवण करून दिलीस. माझं बोलणं झालं. एनिथिंग सिरियस? सिरियस असं काही नाही, तुला माहिती आहे ना ते लगेच गंभीर होत. पण काय म्हणत काय होते सर? नेहमीच मॅनेजमेंट आणि यांचे वाद. आणि माझी बायको मला सोडून गेली याची क्यू करण्याची काही गरज नाही, आणि काळजी करण्याची त्याहूनही गरज नाही. मग मी जाऊ म्हणतो. हो. अरे मग ती एवढी मटकी भिजत घातली त्याचं काय करायचं? मला एक पाटा वरवंट दे, वाटून ठेवतो.
मटकी कोणी वाटून खात का? अरे तू काय एवढा गंभीर? गंभीर होण्यासारखीच बाब आहे. तुला असं म्हणायचं मी अत्यावरती अत्याचार करतोय? हे बघ, मला तुझी काळजी वाटते. तू स्वतःवरच अत्याचार करतोयस असं नाही का वाटत तुला?